तर विद्यार्थ्यांना घरातनं एक्झाम देणं हे शक्य होणार आहे आणि म्हणून तशा पद्धतीचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. पण हा निर्णय घेत असताना कुठच्याही परिस्थितीत एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही किंवा कुठच्याही विद्यार्थ्याचं किंवा विद्यार्थिनीचं शैक्षणिक नुकसान होणार नाही ह्याची दक्षता विद्यापीठानं घेतली पाहिजे. आणि अशावेळी विद्यापीठांना आवश्यक जी काही यंत्रणा प्रशासनाची लागेल ती देखील पुरवण्याचा निर्णय आज आम्ही आमच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे. सगळ्याच परीक्षा ह्याच्यामध्ये एफ वाय एस वाय टी वाय असा कुठं क्रायटेरिया लावलेला नाही. सेमिस्टर ऑड असेल इव्हन असेल ह्या सगळ्याच परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेतल्या गेल्या पाहिजेत अशा पद्धतीचा निर्णय झाला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ही देखील एक शंका विद्यापीठाकडनं निर्माण केली गेलेली आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये शिक्षणाच्या दृष्टीनं किंवा शिक्षण खात्याच्या दृष्टीनं उच्च शिक्षणाच्या दृष्टीनं किंवा टेक्निकल एज्युकेशनच्या दृष्टीनं मुख्यमंत्री महोदयांना जर विनंती करण्यात आले की शिक्षण क्षेत्र किंवा उच्च व तंत्रशिक्षण विभाग किंवा टेक्निकल एज्युकेशन विभाग हा इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये जर टाकता आला तर रिझल्टचे आम्हाला जाहीर करायचे आहेत किंवा काही यंत्रणा राबवायची आहे त्याच्यासाठी आम्हाला सोयीस्कर होईल अशा पद्धतीची विनंती सगळ्या कुलगुरू महोदयांनी केलेली आहे. आणि म्हणून मी आजच आदरणीय मुख्यमंत्री उद्धव साहेबांशी चर्चा करणार आहे, मुख्य सचिवांशी देखील.